मेहकर तालुका के लोनी गांव में 5 महीने से खराब बिजली लाइनों के कारण लोग अंधेरे में हैं। इसमें महावितरण विभाग की लापरवाही को लोग जिम्मेदार ठहरा रहे हैं। बिजली ना होने के कारण इस गांव के निवासियों को सांप, बिच्छू, कीड़े और अन्य प्राणियों के डर से इस गांव में रहना पड़ता है, क्योंकि यह बारिश का दिन है। गांव की युवा पीढ़ी ने एक साथ आकर चंदा इकट्ठा कर गांव में बिजली लाइन को ठीक करने का प्रयास किया, लेकिन उन्होंने मांग की है कि महावितरण के अधिकारी इस समस्या का तत्काल समाधान करे। मी असं बोलू इच्छितो की बा आमच्या गावामध्ये 6-7 महिने झाले लाईन नाही आहे, तर आमचे स्वतःचे मीटर असूनही सुद्धा तरी पण आम्हाला म्हणजे अशी 1/2 तास 1/5 तास एवढीच लाईन येते, आणि चक्क्या चालू नाही, पाण्याची व्यवस्था नाही। आता पेरणीच्या टायमाला आम्ही काय करायचं? तर हे जे महामंडळ वितरण आहे लाईन नाही, यांना आमच्याकडे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे। बाकी आता हे जे नवीन मंडळी आहे, हे जे नवीन मंडळी यांनी सगळ्यांनी वर्गणी जमा करून हे आता काम सुरू केलं, तारवडा जाळीचे काही तुटलेले तार हे ते, तरी पण आता लाईन यावी अशी आमची अपेक्षा आहे आमच्या लोणी गावाची। आमच्या गावामध्ये जवळपास 6-7 महिने झाले सर लाईटचा प्रॉब्लेम आहे, तरी कुठलाही कर्मचारी प्रशासन इथं लक्ष द्यायला तयार नाही आहे। गावामध्ये लाईट नसल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। बाया लक्ष्मीला जवळपास विहिरीवर जाऊन पाणी आणणं लागतं आहे। दळणाची समस्या, जवळपास 3-4 किलोमीटर जावं लागतं आहे दळण दळून आणण्यासाठी, आणि ही पेरणी पाण्याच्या वेळेस जवळपास बाया लक्ष्म्याचे खूप हाल होत आहे। जे शेतातले कामं करण्याचा टाईम असतो तो टाईम आम्हाला घरच्या कामात घालणं लागू राहिला, तरी कुठलाही गावचा कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही आहे। तरी मग आज आम्ही शेवटचा निर्णय घेऊन सर्व नवीन पिढीतली मंडळी जी आहे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण याकडे लक्ष द्यावे, आणि गावाच्या लाईटचा प्रॉब्लेम जो आहे ते आमचे मॅकॅनिक म्हणून काम पाहतात गावातील अल्ताप शेख, त्यांच्या साह्याने कुठंतरी एक दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, आणि लवकरात लवकर आमच्या या लोणी गावाकडे कोणाचं तरी लक्ष देण्याची गरज आहे, आणि हे जे समस्या आहे 6-7 महिने झाले हे सोडवण्यात कोणीतरी पुढं यावे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। आमच्या इथे 7 महिन्यापासून लाईट नाही आहे, आणि लाईट नसल्यामुळे गावात पाण्याचा प्रॉब्लेम येतो, आणि दळण दळून आणण्यासाठी परगावी जावं लागते, आणि मनमानी बिल येते, आणि ते बिल आम्ही भरतो, आणि भरले तरी लाईन नाही आहे गावात, आणि जे कर्मचारी येतात बिल वसुलीसाठी ते आरवाच्या भाषेत बोलतात, थमदाटी करतात लोकांना, आणि काहीचे बिलाचे पैसे घेतात पण भरत नाही, आणि काही ना पावत्याही देत नाही। आणि त्याच्यानंतर आमच्या महिला त्यांना आमची तक्रार सांगू लागल्या, त्याच वेळेत ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर सुलताने यांनी आमच्या महिलावर काठीने वार केला व मारहाण केली। प्रशासनाचं पण आमच्याकडे दुर्लक्ष आहे, वायरमन आमच्या गावात येत नाही, इंजिनियर येत नाही, आणि एक सगळे झोपलेले आहे आमच्या गावासाठी। आमच्या शेजारच्या गावात पूर्ण लाईन व्यवस्थित आहे, पण आमच्या गावात लाईनीचा काही मिळच नाही। ग्रामपंचायतचं बी आमच्या गावात लाईनकडे लक्ष नाही, नाही पाण्याकडे नाही, कशाचंच नाही। तुमची महावितरणकडे काय मागणी आहे? आमची महावितरणकडे एवढीच मागणी आहे की आमची लाईन व्यवस्थित करून द्या, आणि बीपी एक आणखी वाढून द्या आमच्या गावाला। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.